नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीज मध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघतोय मसाला पुरीची रेसिपी। सायंकाळच्या चहा बरोबर ही पुरी तुम्ही एन्जॉय करू शकता। लहान मुलांच्या टिफिन साठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो। छान खमंग आणि खुसखुशीत म्हणून तयार होता। तेलकट तर अजिबात झालेले नाहीये। कशा केल्यात ते बघूया। आता पुरीसाठी आपल्याला कणिक म्हणून घ्यायची आहे। तर 2 वाट्या चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं, त्यात अगदी 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे। यामुळे पुरी छान खुसखुशीत आणि खमंग होते। 1 टीस्पून धनेपूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1 टीस्पून ओवा घातला आहे, 1 मोठा चमचा पांढरे तीळ। तर पुरीमध्ये मी लाल तिखट वापरत नाही आहे, त्यामुळे पुरीचा रंग बदलू शकतो। हवं तर हिरवी मिरची वाटलेली घालू शकता, पण इथे 3 सुक्या मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहेत, त्या यात घातल्या आहेत। याला आपण चिली फ्लेक्स असं देखील म्हणतो। पुरी छान खुसखुशीत व्हावं म्हणून यात तुम्ही 2 मोठे चमचे रवा घातला तरीही चालेल। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी थोडासा हिंगा घातला, 1 मोठा चमचा कसुरी मेथी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता ड्राय इंग्रेडियंट आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग यात आपण पाणी घालून हे कणिक मळून घेणार आहोत। ज्याप्रकारे आपण चपात्यांसाठी कणिक मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे देखील मळून घ्यायचं आहे। फक्त मळताना थोडंसं घट्टसर मळायचं आहे। तर सुरुवातीला मी हळद घालायची विसरले होते। ज्या वेळेला आपण मसाले ॲड केले त्याच वेळेला आपल्याला हळद देखील घालून घ्यायची आहे। 1/2 चमचा हळद घातली आहे। आता इथे आपलं पुरी बनवण्यासाठी कणिक जवळजवळ मळून झालंय। नॉर्मली आपण जसं चपात्यांसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं अगदी घट्ट मळून घेतलंय, म्हणजे याच्या पुऱ्या छान लाटता येतात। आता थोडंसं तेल लावून पुन्हा हे कणिक मी पोळीपाटावरती चांगलं मळून घेते, म्हणजे छान मऊसूत होईल। आता ह्या कणकेच्या आपल्याला छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे। ज्या मापानुसार आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहे लहान मोठ्या, त्या मापानुसार इथे मी छोटे गोळे करून घेते। अशा प्रकारे लाट्या तयार करून झाल्या आहेत, तर पुऱ्या बनवायला घेऊया। तर पुरी लाटण्यासाठी मी इथे तेलाचा वापर करते, कणिक वापरत नाही। कणिक लावल्यामुळे काय होतं, ज्या वेळेला आपण पुरी तेलात तळतो तेलही खराब होतं आणि कणिक लावल्यामुळे पुरी देखील वातड होते, त्यामुळे तेल लावूनच पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। ही टीप मात्र लक्षात असू द्या। सर्व बाजूंनी चांगली एकसारखी गोलाकारात आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। जो आकार आपल्या लाटीचा असतो तोच आकार आपली पुरी देखील घेते, हे लक्षात असू द्या। तर जेवढ्या लाटा इथे केल्या होत्या तेवढ्याही पुऱ्या मी लाटून घेतल्या आहे। सोबतच एकीकडे कढईमध्ये तेलही गरम केलेलं आहे। आता थोडंसं कणिक घालून बघितलं, वरती आलंय पटकन, म्हणजे तेल आपलं छान प्रकारे गरम झालेलं आहे। तेल अति कडकडीत गरमही नको आणि खूप कमी तापलेलंही नको, मध्यमच गरम असावं। अगदी अलगदपणे मधोमध पुरी सोडून घेतली आहे। आता झारेच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला प्रेस करत जायचं आहे, म्हणजे पुरी तेलात छान फुलते। एकदा की पुरी फुगायला सुरुवात झाली की अशा प्रकारे आपल्याला तेल उडवायचं आहे, म्हणजे अगदी पटकन टम्म फुगते। इथे बघू शकाल मस्त पुरी फुगल्या गेली आहे। आता खालच्या बाजूने तळल्या गेली आहे, वरची बाजू देखील तळून घेऊया। मस्तच ओवा आणि तीळ वापरल्या, त्यामुळे पुरी आपली फुटूही शकते। फुटल्यामुळे ही व्यवस्थित तळल्याही जाणार नाही आणि फुगणारही नाही, तर काही हरकत नाही। पण तेलात मात्र आपल्याला छान खमंग तळून घ्यायची आहे। मस्त सोनेरी रंग आला हलकासा। तर आता सोबतच 2 पुऱ्या तळून दाखवते। तर इथे बघू शकाल 1 पुरी मस्त फुगत आहे आणि 1 पुरीला थोडेसे होल पडल्यामुळे ती एवढी मात्र फुगलेली नाही आहे। तेलात फुगली जरी गेली नाही पुरी, तरी दोन्ही बाजूने आपल्याला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यायचे आहेत। तेल जर अगदी कमी तापलेलं असेल किंवा गॅसची फ्लेम लो असेल तर पुरी आपली देखील तेलकट होऊ शकते, त्यामुळे मध्यम तापलेलं असावं तेल। आता काढून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मसाला पुरी इथे आपली बनून तयार आहे। इव्हिनिंग टाईमच्या चहासोबत सर्व्ह करायला घेते। आवडेल त्या पद्धतीने वाटेल त्या वेळेला करून तुम्ही ही मसाला पुरी खाऊ शकता। नक्कीच ट्राय करा। केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।